नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी मंडळी, सध्या आपण चडचण 2023 ची जी वार्षिक यात्रा असते, बाजार असते, तेथे आलेलो आहोत. आज 19 फेब्रुवारी रोजी जवळपास येथे यात्रा ही फुल झालेली आहे. बरेचसे नामवंत वळू असतील, खोंड असतील, यात्रेमध्ये बऱ्यापैकी हजर झालेले. 20 फेब्रुवारी रोजी, आज 19 फेब्रुवारी रोजी काही संध्याकाळपर्यंत वळू देखील हजर होतील. 20 फेब्रुवारीला काही सकाळी जे जवळपासचे वळू होते ते त्या दिवशी हजर होतील. सध्या पाहत असलेला वळू मंडळी हा आपण चॅनलच्या माध्यमातून याला काही वर्षांपूर्वी चित्रीकरण केलं होतं. प्रसिद्ध असा महाराष्ट्र कर्नाटकातील वळू की ज्याचं नाव आहे काम्या वळू, हा वळूचे मालक आहे देवेंद्र शेवरेप्पा वडियार. पत्ता आहे यांचा मुक्काम पोस्ट मडसनाळ, तालुका जिल्हा विजापूर. तर मंडळी, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये बरेचसे नामवंत वळू आहेत. प्रत्येक वळूची एक त्याची वेगळी खासियत असते की तो वळूची वंशावळ असेल, त्याचा नातकुळा रक्त असेल, हे असेल, या अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या माध्यमातून आज वळू हे प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच या वळूंची पायदास देखील तेवढ्याच ताकदीच्या, तेवढ्याच सुंदर अशा पायदास या वळूंच्या माध्यमातून झालेल्या आहेत की जेणेकरून खिलारची पायदास ही सर्वात जास्त प्रमाणात त्याचं ब्रीडिंग सुधारलं पाहिजे या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. बैलगाडा शर्यतबंदी उठली, या शर्यतबंदी उठल्याच्या माध्यमातून प्रत्येकाने खिलार गाय सांभाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गाय जण खिलार गाय आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण सर्वांनी आवर्जून जातिवंत कोसा खिलार जातीचेच वळू आपण आपल्या गायींना भरावे. कोसा खिलार जातीचा वळू आहे, काजळी खिलार वळू आहे, तसेच हरण्या खिलार आणि गाजरी खिलार असे 4 खिलारच्या उपजाती आहेत की ज्या तुम्ही तुमच्या गायींसाठी तुमच्या गायींच्या उपजातीनुसार त्यांना भरू शकता. काजळी खिलार देखील महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी एक उपजात आहे की ज्याच्यामधून प्रदर्शनामध्ये आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळत असते. तर चडचणच्या या बाजारामध्ये उद्या 20 फेब्रुवारी 2023 सकाळी 10 ते 11 दरम्यान प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रत्येक गटाला चॅम्पियनमध्ये 1/2 तोळा सोनं कमिटी देणार आहे, अशा प्रकारचे प्रदर्शन आहे. सध्या पाहत असलेला हा दुसरा जो वळू आपण पाहतोय तो तुकुंडीच्या राजाची पायदास असलेला 4 जाती वळू सध्या याच मडसनाळच्या काम्या बैलाच्या मालकीचा आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी की बैलाची प्रसिद्धी किंवा एखादा बैल त्याच्या अंगातल्या गुणांमुळे कशा प्रकारे गर्दी यात्रेमध्ये खेचून घेत असतो याचं उत्तम उदाहरण सध्या आपण पाहतोय. तर अशाच प्रकारची वेगवेगळी उदाहरणं आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. वळू कसा सांभाळला जातो किंवा वळूचं संगोपन कसं केलं जातं या संदर्भात आपण चॅनलच्या माध्यमातून खिलार कट्टा कार्यक्रमातून वेळोवेळी वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मडसनाळचा काम आहे हा वळू आपण असं पाहतो की जवळपास 3 कासरे 1 कासरा त्याच्या वशिंडाला लावून आपण बांधलेला पाहतोय की एवढा गरम रक्ताचा हा वळू आहे. आणि जो आपण जी पैदास आजकाल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते, प्रत्येकजण म्हणतो की बैलगाडा शर्यतबंदी उठली आम्हाला कन्फर्म पाळणारा किंवा गरम रक्ताचा नातकुळा असा जातिवंत वळू पाहिजे किंवा पाळणारा खून पाहिजे. तर याच्यासाठी तुम्हाला या यात्रा ज्या बाजार भरत असतात वार्षिक यात्रा, तर याच्यामध्ये तुम्ही आवर्जून फिरलं पाहिजे की जेणेकरून याच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त वळूंपर्यंत पोहोचाल, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि यात्रा, वार्षिक यात्रा हे एकमेव पर्याय असा असतो की जेथे तुम्हाला सर्वात जास्त प्रमाणात वळू मालक असतील, गाई मालक असतील, हे तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात. कारण तसं तुम्हाला तुमच्या कामाच्या वेळेतून सर्वांच्याच घरी जाणं हे तुम्हाला कधीही परवडणार नाही किंवा तेवढं शक्य पण नाही आहे वेळे अभावी. त्यामुळे आवर्जून या वार्षिक यात्रा असतात, बाजार असतात, प्रदर्शन असतं, येथे तुम्ही आवर्जून भेट देत जावा की जेणेकरून तुम्हाला सर्व मालक हे एकाच मैदानावरती एकाच जागी तुम्हाला पाहायला मिळतील की जेणेकरून या सर्व माहिती चडचणच्या जे ही यात्रा असते याच्यातला एक मुख्य दिवस असा असतो की जो उद्या असेल की जेथे सर्व वळूंची मिरवणूक देखील केली जात असते. या वळूंची मिरवणूक केली जाते याच्या माध्यमातून तुम्हाला तेथे हलगीच्या तालावर प्रत्येक वळू तेथे बाजारामध्ये यात्रेमध्ये आणला जातो. प्रत्येकजण आपला वळू किती जास्तीत जास्त योग्य आहे काय या माध्यमातून तो त्याला
त्याचं योग्य ते प्रदर्शन करत असतो आणि वळू मालकाला देखील हा एकमेव असा प्लॅटफॉर्म असतो की जिथे जाऊन आपला वळू सर्व वळूंमध्ये वेगळा कसा आहे, तो सर्वश्रेष्ठ कसा आहे किंवा त्याचं वेगळेपण काय आहे. प्रत्येक वळू हा सर्वश्रेष्ठ असतो, प्रत्येक वळूचं काही ना काही वेगळेपण असतं. याच माध्यमातून तो देखील काही ना काही जो वळू मालक असतो तो आपल्या वळूला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून त्या यात्रेत प्रदर्शनात आलेले सर्व जे हे असतात खिलार प्रेमी असतील किंवा शेतकरी असतील की मग ते देखील त्यांचा व्हिजिटिंग कार्ड घेणं, त्यांच्याकडे असलेली गाय त्याच्याकडून भरवणं किंवा त्याची पायदास असलेली वासरं आपण खरेदी करणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी होत असतात. मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या इंस्टाग्राम पेज जे आहे ज्याचा आय डी आहे सूरज दिघे अंडरस्कोर खिलार ऑफिशियल, ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला मिळेल. आवर्जून तेथे जावा. तेथे देखील आपण प्रत्येक वंशवेळेस खिलार महाराष्ट्राची शान चॅनलनी सर्वात प्रथम आपण चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त वंशवळ असेल, ब्लड लाईन असेल किंवा जातीवंत वळू असतील, प्रत्येक शेतकऱ्याने काही ना काही करून सांभाळलेले आहेत ते सर्व तुमच्या समोर मांडण्याचा मंडळी आपण प्रयत्न केलेला आहेत. आपण चॅनलच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती पाहतच राहणार आहोत. आणि आता ही चर्चांची यात्रा 16 फेब्रुवारी रोजी चालू झालेली आहे, ती जवळपास 21 फेब्रुवारीपर्यंत यात्रा असणार आहे. आज 19 असेल, उद्याचा 20 असेल, हा दिवस जवळपास यात्रेतला फुल झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या खिलारची माहिती पाहण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी चॅनलची संपूर्ण टीम करत असते. खूप खूप धन्यवाद मंडळी.